नमस्कार विद्यार्थी मित्रहो, मैथमेटिक्स पार्ट सेकंड मधील फर्स्ट चैप्टर डेरिवेटिव्स आपण पाहिलेला आहे आणि त्याच्यावरती बेस्ड असलेला त्याच्या पुढील चैप्टर सेकंड ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिवेटिव्स हा आज आपण सुरू करणार आहोत. तर मैथमेटिक्स पार्ट सेकेंड मधील जे काही चैप्टर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी डेरिवेटिव्स इंटिग्रेशन्स वगैरह हे सगळं पाहायला मिळेल. तर माझा थोडासा अनुभव असा आहे की पार्ट सेकेंड हा बऱ्याच जणांना टफ जातो. तर ते जाण्याचं कारणही तसंच आहे, कारण डिफरेंशिएशन हा चैप्टर आपला परफेक्ट नसल्यामुळं आपल्याला ते थोडंसं जड जातं. तर माझं सजेशन तुम्हाला असं राहील विद्यार्थी मित्र हो, की फर्स्ट चॅप्टर जो डिफरन्शिएशन आहे तुम्ही अतिशय व्यवस्थितपणे जर केला तर पार्ट सेकंडला तुम्हाला अजिबात जड जाणार नाही. आणि हा चॅप्टर तसाच खूप इम्पॉर्टंट देखील आहे पुढील सर्व बेसिक कन्सेप्ट्स पाहण्यासाठी. तर चला मग आपण स्टार्ट करू ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्स. बघा विद्यार्थी मित्र, कधीही नवीन चॅप्टर सुरू करताना आपण त्या चॅप्टरमध्ये कोणकोणते आर्टिकल्स आहेत, कन्सेप्ट आहेत हे ब्रीफली थोडंसं बघून घ्यावं. त्यानुसार आपण काय करतो आता, तर ह्या चॅप्टरमध्ये आपण काय काय पाहणार आहोत ते आधी बघू आणि मग वन बाय वन आपण हे सगळे आर्टिकल्स डीपमध्ये जाऊन त्याचा स्टडी करू. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट ॲप्लिकेशन बघतो आहे डेरिव्हेटिव्सचा, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्स टू द जॉमेट्री. आता जॉमेट्रीमध्ये तुम्हाला डिफरंट फिगर्स दिसतील तर तिकडे आपल्याला याचं ॲप्लिकेशन करायचं आहे. तर त्याच्यासाठी डेरिव्हेटिव्सचं जॉमेट्रिकल मीनिंग जे आहे ते आपल्याला इथं माहिती असणं गरजेचं आहे, जे आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये बघितलं आहे. आपण ते थोड्या वेळाने रिकॉल करणार आहोत. तर जॉमेट्रिकमध्ये आपण पर्टिक्युलर कोणतं ॲप्लिकेशन बघतोय, तर आपण टँजेंट्स अँड नॉर्मल्सची इक्वेशन्स फाइंड आउट करणार आहोत. कशाचा यूज करून? डेरिव्हेटिव्सचा यूज करून टँजेंट अँड नॉर्मल्सची इक्वेशन्स फाइंड आउट करणार आहोत. ओके, सेकंड ॲप्लिकेशन आहे डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजरर. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत ॲप्रॉक्सिमेशन्सकडे. ॲप्रॉक्सिमेशन मीन्स आपण अगदी एखाद्या फंक्शनच्या निअरर क्लोजर व्हॅल्यूज फाइंड आउट करणार आहोत. त्याच्यानंतरचं ॲप्लिकेशन असणार आहे रोल्स थिरम अँड लँग्रांजेस मीन व्हॅल्यू थिरम. बघा, रोल्स थिरम अँड लँग्रांजेस मीन व्हॅल्यू थिरम, या लँग्रांजेस मीन व्हॅल्यू थिरमला इन शॉर्टमध्ये LMVT असं सुद्धा म्हणतात. तर COVID-19 यावर्षीच्या डिलेटेड सिलॅबसमध्ये आपल्याला या चॅप्टरचा ॲप्रॉक्सिमेशन आणि रोल्स थिरम अँड LMVT हे दोन आर्टिकल्स वगळण्यात आलेले आहेत. तरीही तुम्ही ते थोडेसे अभ्यासून घ्यावेत. तर ॲप्रॉक्सिमेशनचा पार्ट अगदी सोपा आहे, फक्त एक फॉर्म्युला असेल जो तुम्हाला समजून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती बेस्ड हे एक्झाम्पल्स असतील. त्याच्यानंतर रोल्स थिरम आणि LMVT जे थिरम्स आहेत जे की फक्त आपल्याला व्हेरीफाय करायचे आहेत वेगवेगळ्या फंक्शन्ससाठी, तर हे दोन आर्टिकल्स अतिशय सोपे आहेत जे आपण या आत्ता याच्यामध्ये पाहणार नाही आहोत. पण तुम्ही एकदा काही एक्झाम्पल्स याचे करून ठेवायचेत. त्याच्यानंतरचं आर्टिकल असणार आहे या चॅप्टरचं इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन्स. इन्क्रीजिंग फंक्शन्स अँड डिक्रीजिंग फंक्शन्स, एखादा फंक्शन चढतं आहे की उतरतं आहे किंवा त्याच्या व्हॅल्यूज ज्या काही आहेत त्या
वाढत जात आहेत की कमी होत जात आहेत हे या आर्टिकलमध्ये आपण चेक करणार आहोत. त्याच्यासाठी आपण डेरिव्हेटिव्हजचा यूज करणार आहोत. आणि लास्ट आर्टिकल या चॅप्टरचं असेल ते म्हणजे मॅक्झिमा अँड मिनिमा. तर मॅक्झिमा अँड मिनिमा मीन्स काय? तर फंक्शनच्या जे काही मॅक्झिमम व्हॅल्यूज आहेत आणि मिनिमम व्हॅल्यूज आहेत ॲट सम पॉईंट्स, त्या फाइंड आउट करण्याचा प्रयत्न इथं डेरिव्हेटिव्हचा यूज करून केलेला आहे. ओके, तर हे जे काही आहेत आर्टिकल्स आपण या चॅप्टर सेकंडमध्ये ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हजमध्ये आपण बघणार आहोत. तर आपण मग सुरुवात करू. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हज टू ज्योमेट्री टँजेंट अँड नॉर्मल्स, याच्यासाठी आपल्याला फर्स्ट ज्योमेट्रिकल मीनिंग ऑफ डेरिव्हेटिव्हज बघावं लागेल. ज्योमेट्रिकल मीनिंग ऑफ डेरिव्हेटिव्हज, पहा. लेट अस कन्सिडर फंक्शन वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स विच इज अ कंटिन्युअस फंक्शन. मग आता हे फंक्शन कंटिन्युअस असेल तर आपल्याला या फंक्शनचा काहीतरी ग्राफ मिळेल, एखादा कर्व आपण इथं चूज करू जो की y इज इक्वल टू एफ एक्स रिप्रेझेंट करेल या फंक्शनचा हा कर्व. लेट अस चूज अ पॉइंट p ऑन दिस कर्व. कोऑर्डिनेट्स आर p x1 y1 अँड ड्रॉ अ टँजंट टू दिस कर्व at this point p x1 y. Now see what is the derivative of this function. Notation for the derivative of this function is the dy by dx, or if it is fx then its derivative is the f dash of x. Now if we find the derivative of this function at point p, derivative at point p x1 y1, then it is the slope of the tangent at the point p x1 y1. Derivative of the function y is equal to fx at the point p, this value is the slope of the tangent slope of the tangent at point P. ओके, लक्षात येते का बघा? तर कोणताही फंक्शन असेल कंटिन्युअस फंक्शन, त्याचा जो काही कर्व असेल त्याच्या एखाद्या कोणत्याही पॉईंटला ड्रॉ केलेला जो काही टँजंट असतो, टँजंट मीन्स काय? स्पर्शिका. एखाद्या कर्वला फक्त स्पर्शून जाणारी रेषा ती म्हणजे आपण टँजंट म्हणतो. मग याचा जो काही स्लोप आहे, स्लोप इज चढ, तो आपण कशाच्या मदतीनं फाइंड आउट करू शकतो? तर त्या लाईनचं इक्वेशन नाही आहे वगैरे, पण या कर्वचं इक्वेशन आहे, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणे आणि त्याच्यामध्ये पॉईंट पीचे कोऑर्डिनेट्स फुटअप करून जी आलेली व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू म्हणजेच काय? द स्लोप ऑफ द टँजंट ॲट पॉईंट पी. नाउ सी व्हॉट इज अ नॉर्मल. नॉर्मल इज अ लाईन. नॉर्मल इज अ लाईन व्हिच इज परपेंडिक्युलर टू द टँजंट ॲट द पॉईंट पी. नॉर्मल इट इज अ परपेंडिक्युलर to the tangent. So if the two lines are perpendicular to each other,
and slope of the two lines are, if M1 and M2 are the slope of the two lines, then we know that if these two lines are perpendicular to each other, then product of these two slopes is the minus 1. And here we know that the tangent and the normal are perpendicular to each other. So the relation between these two slopes is also minus 1. So from the slope of the tangent, we may get the slope of the normal, and that is, therefore, slope of normal at P is equals to minus 1 upon slope of tangent at P. That is, slope of the normal at P is equals to minus 1 upon dy by dx at P. Means we have seen the two formulas. First, slope of the tangent at point P is the derivative, that is dy by dx at P, and slope of the normal at P is the minus 1 upon dy by dx at P. Ata baga, tangent and normal are the two straight lines. And 11th madhe apan straight line chapter baghitlela ahe. Straight line chi equations jar aplyala find out karayche astil, tar aplyala tikde 4 ते 5 वेगवेगळे फॉर्म्स आहेत जे आपण 11th मध्ये पाहिलेले आहेत. As one slope point form, two point form, slope intercept form वगैरे. तर आता आपल्याला टँजेंट अँड नॉर्मलची इक्वेशन्स फाइंड आउट करायचे असतील, तर आपल्याकडे पॉइंट गिवन असेल आणि तो टँजेंट कोणत्या कर्वला आहे त्या कर्वचं इक्वेशन गिवन असेल, तर त्याच्यावरून आपण डेरिव्हेटिव्हचा यूज करून टँजेंट अँड नॉर्मलची इक्वेशन्स फाइंड आउट करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला काय रिक्वायर्ड आहे, तर स्लोप पॉइंट फॉर्म, स्लोप पॉइंट फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ लाईन. म्हणजे थोडंसं आपण 11th मधलं रिवाइज करू. व्हॉट इज दिस? इफ द स्लोप ऑफ द लाईन इज गिवन ॲज अ एम अँड द वन पॉइंट इज गिवन ॲज अ x1, y1, देन द स्लोप पॉइंट फॉर्म इज y-y1 इज इक्वल्स टू एम इंटू x-x1. आता टँजेंट अँड नॉर्मलच्या क्लेसमध्ये आपल्याला स्लोप कुठून मिळेल, तर स्लोप ऑफ टँजंट आत्ता बघितला आपण, तो कसा इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलं त्या पॉईंटसाठीचं, तर टँजंट त्या पॉईंटचा स्लोप मिळेल त्याचा. एम इथं मिळाला आपल्याला आणि x1, y1 जो की प्रॉब्लेममध्ये गिवन असेल, व्हॅल्यू इकडे पुटअप केल्या की हे काय मिळेल आपल्याला, इक्वेशन ऑफ टँजंट मिळेल. अँड बाय सेम नॉर्मलचा स्लोप फक्त फाइंड आउट केला की आपल्याला काय मिळेल, तिकडे इक्वेशन ऑफ नॉर्मल मिळून जाईल. तर ह्या ॲप्लिकेशनवरती आपण काही एक्झाम्पल्स बघतोय. लेट अस सी द फर्स्ट एक्झाम्पल. फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल टू द कर्व x³ + y³ - 9xy इज इक्वल्स टू 0 ॲट द पॉइंट 2, 4. फर्स्टली आपण दिलेल्या कर्वच्या इक्वेशनवरून डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू, dy / dx
डिवाइड बाय डी एक्स फाइंड आउट केल्यानंतर त्याच्यामध्ये हा पॉइंट पुटअप केला की आपल्याला स्लोप ऑफ द टेंजंट मिळेल बाय दिस फॉर्म्युला अँड देन वी यूज द स्लोप ऑफ पॉइंट फॉर्म. सो लेट अस स्टार्ट. गिवन इक्वेशन ऑफ कर्व इज एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस 9xy इज इक्वल्स टू 0. डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड्स. आता पहा हे जे फंक्शन आहे हे इम्प्लिसिट फंक्शनचं एक्झाम्पल आहे. आता इथं डेरिवेटिव घेत असताना आपण डेरिवेटिवसाठी इम्प्लिसिट फंक्शनसाठी काय रूल यूज करतो, तर जेव्हा केव्हा वायचं फंक्शन येईल तेव्हा ते आपण फंक्शन ऑफ एक्स ट्रीट करतो त्याला, आणि मग कंपोजिशनचा रूल यूज करतो. कंपोजिट फंक्शनचा मीन्स वाय क्यूबचा डेरिवेटिव घेताना आपण काय करू, तर फर्स्टली विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिवेटिव घेऊ आणि मग एक्सच्या ठिकाणी वाय आहे म्हणून वायचा डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू एक्स घेऊन मल्टीप्लाय करू. म्हणजेच काय, वायचा डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू एक्स दॅट इज डी वाय बाय डी एक्स घेऊन त्याला मल्टीप्लाय करू. इथं कसं करता येईल, तर हा प्रॉडक्ट आहे, वाय ॲज अ व्हेरिएबल न कन्सिडर करता तो फंक्शन ऑफ एक्स ट्रीट केला तर हे दोन प्रॉडक्टमध्ये आले. तर प्रॉडक्टमध्ये आले तर याला आपल्याला काम प्रॉडक्ट रूल ऑफ द डेरिवेटिव यूज करावं लागेल आणि वायचा डेरिवेटिव घेत असताना डी वाय बाय डी एक्स मल्टीप्लाय करावं लागेल. सो डिफरन्शिएटिंग डेरिवेटिव ऑफ एक्स क्यूब बाय द एक्स रेस टू एन फॉर्म्युला 3x² प्लस डेरिवेटिव ऑफ वाय क्यूब विथ रिस्पेक्ट टू वाय फर्स्ट टर्म दॅट इज 3y² अँड एक्सच्या ठिकाणी वाय म्हणून डेरिवेटिव ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स दॅट इज डी वाय बाय डी एक्स घेऊन मल्टीप्लाय करू. मायनस 9 ॲज इट इज इंटू प्रॉडक्ट रूल. फर्स्ट एक्स ॲज इट इज इंटू डेरिवेटिव ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स इज द डी वाय बाय डी एक्स प्लस वाय ॲज इट इज इंटू डेरिवेटिव ऑफ एक्स इज द 1 इज इक्वल्स टू 0. सो डी वाय बाय डी एक्सच्या टर्म्स ज्या काही आहेत त्या आपण कलेक्ट करू आणि अदर्स ज्या टर्म्स आहेत त्या आर एक्सला. इट इज 3x² मायनस 9y द टर्म फ्री फ्रॉम डी वाय बाय डी एक्स प्लस डी वाय बाय डी एक्स टेकन कॉमन फ्रॉम दीज टू टर्म्स. सो नाव इट इज 3y² मायनस 9x इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू 0. सो ट्रान्सफर दिस टू आर एच एस. Therefore, it is 3y² minus 9x dy by dx is equals to minus plus 9y minus 3x². Therefore, dy by dx. Therefore, dy by dx is equals to 9y minus 3x² divided by 3y² minus 9x. 3 can be taken common and then cancelled. Then it is 3y minus x² divided by y² minus 3x dy by dx. It is not a slope of tangent. When we put the coordinates of the point then it will become a slope of the tangent. So now I calculate the dy by dx at this point 2, 4. Therefore dy by dx
at 2,4 is equals to 3 into y. 3 into y minus x square. Y is the 4, 2,4 point. 3 into 4 minus x square, that is 2 square upon y square, that is 4 square minus 3 into x, x is the 2. It is 12 minus 4 upon 16 minus 6, that is 8 by 10, that is 4 by 5. Now dy by dx at 2, 4 is the slope of the tangent. Therefore, it is slope of tangent at 2,4, that is equals to, let this is the m, is equals to 4 by 5. From this, first we calculate the slope of the normal. Therefore, slope of normal at 2,4, let this is the m dash, that is the negative reciprocal of this tangent, because the tangent and normal are perpendicular to each other. How to calculate this? Negative reciprocal of slope of tangent is slope of normal, that is minus 1 upon dy by dx, minus 5 by 4, 5 by 4 reciprocal and negative sign. Now equation of the tangent. Therefore, equation of tangent at point 2,4 is, तो इथे आपण काय यूज करणार आहोत, तर हा स्लोप पॉइंट फॉर्म y minus y1 is equals to m into x minus x1. तर x1 and y1 काय असतील, तर पॉइंट 2,4 and m for the tangent 4 by 5 for the normal minus 5 by 4. Equation of tangent, y minus y1, y1 is the 4, is equals to slope of the tangent is the 4 by 5 into x minus x1, x coordinate is the 2. So multiply by 5, we are simplifying here. 5y minus 5 into 4 is a 24x minus 8. So this will be 4x minus 5y plus 20n minus 8 is a plus 12 is equals to 0. This is the equation of a tangent. Now, equation of normal at 2,4 is again the same. Y minus y1 is equals to m. M, it is the slope of the normal. This will be minus 5 by 4 into x minus x1. This will be 4y minus 16 is equals to minus 5x plus 10. So now it is 5x plus 4y minus 10 and minus 16 is a minus 26 is equals to 0. And this is the required equation of the normal. But from the first we see the equation of the tangent and normal is by the slope point form y minus y1 is equal to m into x minus x1. The point x1, y1, it is given in the problem, and the slope of the tangent is the derivative dy by dx at that point, at the given point P. And the slope of the normal is the minus 1 upon dy by dx at P.
नॉर्मल साठी काय असेल, स्लोप ऑफ नॉर्मल इज द मायनस वन अपॉन डी वाय बाय डी एक्स. प्रॉब्लेम बघा, कर्वचं इक्वेशन गिवन आहे, इम्प्लिसिट फंक्शन आहे ते, पॉईंट गिवन आहे. आपण कर्वचं इक्वेशन घेतलेलं आहे, इम्प्लिसिट फंक्शनच्या डिफरन्शिएशनच्या रूलनुसार ते डिफरन्शिएट केलेलं आहे. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, प्रोडक्ट रूल ऑफ द डेरिवेटिव यूज केला आहे. इथं डेरिवेटिव्ह घेताना आपण काय केलेलं आहे, कंपोजिट फंक्शन्सचा रूल म्हणजेच इम्प्लिसिटमध्ये जो रूल यूज करतो आपण तो इथे यूज केला आहे. फंक्शन सिम्प्लेस्ट आहे, डेरिवेटिव्ह घ्यायला काहीच अडचण येणार नाही जर फर्स्ट पार्ट, फर्स्ट चॅप्टर जर तुमचा पक्का असेल तर. डिफरन्शिएट केल्यानंतर आपण डी वाय बाय डी एक्स काय केलेला आहे, फाइंड आउट केलेला आहे. डी वाय बाय डी एक्समध्ये आपण तो पॉईंट पुटअप केलेला आहे 2.4, जी न्यूमरिकल व्हॅल्यू आलेली आहे ती आपण काय घेतलेली आहे, स्लोप ऑफ द टॅन्जंट. अँड देन त्याच्यावरून आपण काय फाइंड आउट करतो आहे, स्लोप ऑफ द नॉर्मल बाय निगेटिव्ह रेसिप्रोकल. त्याच्यानंतर आपण इक्वेशन ऑफ टॅन्जंट पाहतो आहे, तो स्लोप पॉईंट फॉर्मनी जो स्लोप ऑफ द टॅन्जंट आहे एम तो इकडे पुटअप करायचा. आणि फक्त नॉर्मलचं इक्वेशन फाइंड आउट करताना स्लोप तेवढाच चेंज होईल आणि मग इक्वेशन जनरल फॉर्मला सिम्प्लिफाय करून आणायचे. ओके, प्रॉब्लेम्स इक्वेशन ऑफ टॅन्जंट अँड नॉर्मलवरची इझी आहेत. आपण आणखीन एक काही प्रॉब्लेम्ससुद्धा पाहू. पण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आत्ता या आर्टिकलच्या अंडर असणारे जी काही सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत बुक्समधील, ती थोडीशी समजून घ्यावीत आणि प्रॉब्लेम्स सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद.